धारणी शहरात केंद्र शासनाच्या नीती आयोगानुसार आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाला सुरुवात झाली. आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाच्या जनजागृती करण्यासाठी पंचायत समिती वतीने रॅली काढण्यात आली. रॅलीला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण निर्देशांक पूर्ण करण्यासाठी यावेळी शपथ देण्यात आली. धारणी शहरात केंद्र शासनाच्या नीती आयोगानुसार आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी धारणी पंचायत समिती कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. विशेष अतिथी म्हणून उपस्थित प्रदीप शेवाळे, तहसीलदार धारणी ठाणेदार अशोक जाधव, CDPO बुलंदकर, ABP फेलो संजय इंगळे यांनी 1 जुलै ते 30 डिसेंबर पर्यंत संपूर्ण निर्देशांक पूर्णपणे करण्यासाठी शपथ घेतली. या दरम्यान आरोग्य अधिकारी गट शिक्षणाधिकारी मंदोदरी यांनी आपले मत व्यक्त केले. प्रत्येक गावातील बचत गट, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण मेळघाटातील गावात हा आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम सफल होणार असे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व बालविकास प्रकल्प अधिकारी अंबुलकर यांनी सांगितले. आता बोलूया पुढील बातमीकडे.